खरवली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अंतर्गत भूमिपूजन कार्यक्रमाच्या वाद चिघळला भूमिपूजन कार्यक्रम सरी शिवसैनिकांनी धाव घेत कार्यक्रम लावला उदलून आम्ही ठरल्याप्रमाणे स्वागत करण्यासाठी आलो मात्र कार्यक्रम रद्द केला असला तरी पुन्हा कार्यक्रम होणार असेल तर पुन्हा जंगी स्वागत करू विकास सेठ गोगावळे कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्या मनाली काळीजकर सरपंच चैतन्य मामुनकर यांनी मनमानी कारभार करत भूमिपूजन कार्यक्रम घेतला ग्रामपंचायत सदस्य योगेश शेटगे येणाऱ्या कालात खासदार सुनील तटकरे यांची वेळ घेऊन हा कार्यक्रम महाविकास आघाडीमार्फत करण्यात येईल काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख खासदार तटकरे यांच्या घरी दुःखद घटना घडल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलत आहोत पुढील वेल घेऊन हा कार्यक्रम आम्ही दुप्पट तापतीने नियोजित करू सरपंच चैतन्य मामुनकर कार्यक्रम ते एका पक्षाच्या लेवलला आखून त्याला शासकीय कार्यक्रमाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न सरपंचानी केलेला आहे सरपंच म्हणजे पूर्ण ग्रामपंचायत नाही आहे कायद्याने त्याला अधिकार दिलेला नाहीये बॉडीला बाजूला ठेवून एकट्याने निर्णय याचा अधिकार कायद्याने नाही आहे जर तो शासकीय कार्यक्रम राबवत असेल माझ्या माहितीनुसार त्यांनी ग्रामपंचायतचा लेटर हेडवरती पोलीस बंदोबस्त मागवला आहे कशासाठी मारायचा आपल्याला आयडिया नाही आहे आणि शासकीय सुट्टी असताना सुट्टी असताना कार्यक्रम जर ग्रामपंचायतच्या लेटरवर देत असेल तर तो त्यांनी केलेली चूक आहे ती महाड तालुक्यातील खरवली ग्रामपंचायत मधील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होणारा नळ पाणी पुरवठा योजनेचा काल आमदार भरत छेट यांच्या उपस्थितीत युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले मात्र खरवली ग्रामपंचायतीच्या मार्फत आज कार्यक्रम रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार होते संबंधित नळ पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन अंतर्गत मिळणारा निधी आज शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आणि स्थानिक आमदार भरत छेड यांच्या सांगत महाविकास आघाडीने याचे श्रेय घेऊ नये असे सांगत युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेट गोगावले यांनी जर उद्या हा कार्यक्रम पार पडणार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू आणि प्रसाद वाटण्याचे काम करू असा धमकीवाजा इशारा दिला होता सरपंच चैतन्य मामुंडकर यांनी आज नियोजित कार्यक्रम पार पाडण्यासाठी संपूर्ण तयारी केली होती मात्र ठरल्याप्रमाणे युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले आणि शिवसैनिकांची मोठी फौज कार्यक्रम स्थळी हजर झाली आणि मोठ्या प्रमाणात शिवसेना जिंदाबाद आमदार भरत शेठ गोगावले जिंदाबादचे नारे देत कार्यक्रमस्थळी पोहोचले मात्र सदर कार्यक्रमस्थळी मोठ्या पोलीस फौज पठात तैनात करण्यात आला होता यावेळी भूमिपूजनासाठी उभारण्यात आले बांधकाम तोडण्यात आले आणि बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या गाडीत भरून घेतले यावेळी ग्रामपंचायत खरवलीचे शिवसेनेचे सर्व सदस्य देखील उपस्थित होते यावेळी बोलत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता आम्ही कालच कार्यक्रम करून देखील सरपंच यांनी कोणताही ठराव सहमत करून न घेता हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला आमचा सर्व दहा सदस्यांचा विरोध आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मार्फत प्रतिक्रिया देण्यात आली असून खरवली नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन पु� हे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार होते मात्र तटकरे साहेब यांच्याकडं दुःखद घटना घडल्या कारणाने हा कार्यक्रम रद्द करण्यात येत असून पुढील काळात आम्ही हा कार्यक्रम महाविकास आघाडी मार्फत आयोजित करणार असल्याचे सांगितले तर ग्रामपंचायत मध्ये कोणता कार्यक्रम आयोजित करायचा हा सरपंच म्हणून माझा अधिकार आणि तो पुढील काळात आम्ही दुप्पट ताकदीने आयोजित करू असे सांगितले मात्र या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेले बॅनर देखील कोणीतरी फाळला असून हा महाविकास आघाडीचा नियोजित कार्यक्रम झाला असता तर मात्र या ठिकाणी कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची दाट शक्य निर्माण असे चित्र निर्माण झाले होते मात्र काही कारणास्तव का पण आज धुळीवंदनाच्या दिवशी साजरी होणारी राजकीय शांत झाली यात मात्र शंका नाही रिपोर्ट तेज ना हा निधी गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नातनं हा निधी मंजूर जल जीवन मिशनच्या माध्यमातून हा निधी या कालीज ग्रामपंचायतला मिळाला आणि त्याचं स्वरूप काल आमदार साहेबांच्या वतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला परंतु कुठंतरी विरोधक श्रेय घ्यायचं काम करत आहे आणि मग आम्ही तिथं आज ग्रामपंचायती तिथं आलो त्यांचं स्वागत करायला त्यांना शुभेच्छा देण्याकरता पर तसं कोण काही दिसलं नाही किंवा काय नाही कार्यक्रम त्यांनी रद्द केला आणि कार्यक्रम रद्द केल्यानंतर मला आताच कोणतरी बोललं की बाबा पुढील तारीख देणार आहे तर पुढच्या तारखेला पण त्यांचं आम्ही जंगी स्वागत करू अधिक कारण आम्हाला पण कमी वेळ मिळाला ना काल जसं समजलं तसं आज आम्ही फक्त ठराविक लोकांना सांगितलं पुढच्या वेळेला अधिक जंगी स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये करू एवढी मी शुभेच्छा देतो खरं म्हणजे तर हा कार्यक्रम जो साहेबांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि हा जल जीवन मिशनचा जो जो कार्यक्रम पाण्याची समस्या जी आमदार साहेबांनी सगळ्यांच्यासाठी सोडवलेली आहे तो कार्यक्रम त्या काल आम्ही केलेला आहे आणि हा कार्यक्रम जो झाला आहे तो हा खूप चांगल्याप्रमाणे हा कार्यक्रम झालेला आहे पण आम्हाला वाटलं नाही की हे विरोधक परत हा कार्यक्रम घेतील आणि तसा त्यांना तो तर विरोधकांनी हा कार्यक्रम घ्या का घ्यावा कारण त्यांचा त्याच्यात काही हक्कच नाही आहे हा केलेलं कोणी आहे ह्याचं श्रेय कोणाला जातं आहे हे आमदार साहेबांच्या वा वादामुळे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे आणि असं त्याने हे चुकीचं काम केलेलं आहे आम्ही जेव्हा मिटिंगला बसतो तेव्हा त्यांनी हा कुठल्याही सदस्याला आम्हाला हा प्रश्न त्याने विचारलाच नाही आहे की आपल्याला हा कार्यक्रम करायचा आणि हा जो प्रश्न आम्हाला त्याने टाकला असता तर आम्ही याला तेव्हाच विरोध केला असता आणि ही वेळ आली पण नसती आणि ह्याचा आमच्या आम सगळे आमचे जे सदस्य आहेत आम्हाला पूर्ण आम्हाला ह्याचा विरोध आहे ह्या कार्यक्रमाविषयी काय माहिती आहे का काल माननीय आमदार माननीय भरतशेटजी गोगावले साहेबांनी जल जीवन मिशनच्या बाबतीत आपला जो बार बार हा काय आता निधी आलेला होता त्याच्या बाबतीत आम्ही काल भूमिपूजन इथं केलेलं आहे त्याचबरोबर आज जे आता इथं आपण जमलेलो आहोत आमचे गा सरपंच बाबू मामुनकर यांनी हा मनमानी प्र प्रकारे कारभार करून आजचा हा भूमिपूजनचा कार्यक्रम घेतलेला आहे हां त्याचा कुठल्याही प्रकारचा आमच्या ग्रामपंचायतमध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव न होता त्याने हा कार्यक्रम घेतला आणि कुठल्याही सदस्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही हाणून पाडलेला आहे त्याचा आम्ही निषेध करत आहोत त्यासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत आजपणे रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुधीलजी तटकरेसाहेब यांच्या शुभ असते जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने पार पडणार होते दुर्दैवाने एक अडघटीत घटना घडली साहेबांच्या कुटुंबातील एका सदस्याचं निधन झाल्यामुळे साहेबांना आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं शक्य नसल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडतर्फे एकमर्फी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सदरचा कार्यक्रम हा तटकरे साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या शुभ असतेच या खरवली गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन येणाऱ्या काळामध्ये नजिकच्या साहेबांच्या सोयीची वेळ उपलब्ध होईल त्या तारखेला घेण्याचा निर्णय संपूर्ण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे साहेबांच्या हस्ते हे भूमिपूजन घ्यायचं खरं कारण म्हणजे आदितीताई तटकरे या राज्याच्या मंत्री असताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना या जलजीवन मिशनचा जो जिल्ह्याचा आराखडा आहे तो त्यानिमित्ताने मंजूर झालेला आहे साधारणत पाच कोटीपेक्षा कमी रकमेच्या नळ पुरवठा योजना जलजीवन मिशन अंतर्गतच्या मंजूर करण्याचा अधिकार हा त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना होता हा आराखडा मंजूर होत असताना महाविकास आघाडीचं सरकार होतं खऱ्या अर्थाने या नळपाणी पुरवठा योजनेवरती महाविकास आघाडीचाच अधिकार त्यानिमित्ताने आहे आणि यासाठी साहेबांच्या हस्ते उद्घाटन व्हावं भूमिपूजन व्हावं ही भावना प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात लवकरात लवकर साहेबांच्या उपलब्ध वेळेनुसार खरवली ग्रामपंचायतीचं जलजीवन मिशनच्या अंतर्गत मंजूर कामाचं भूमिपूजन महाविकास आघाडीच्या तर्फे आयोजित केलं जाईल आणि आपल्याला त्या निमित्ताने या विकासाचा वाटेकरू होण्याची संधी या निमित्ताने मिळेल आम्ही साहेबांची तारीख घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आमदार साहेब आणि खासदार साहेब तुनी सुनीलजी साहेब हे उपस्थित राहणार होते पण काही कारणास्तव हो। सुनील तटकरे सा सुनीलजी साहेबांच्या घरामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पुढे पोस्टमोन करत आहोत पण पुढची तारीख घेऊन आम्ही ह्याच्यापेक्षा दुप्ते दुप्पट ताकदीने हा कार्यक्रम आयोजित करू आणि भूमिपूजन सोहळा पार पाडू काल जरी कार्यक्रम पार पडला असला तरी तो त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लेवलला केलेला आहे सरपंच या अधिकाराने हा कार्यक्रम करण्याचा माझा अधिकार आहे ग्रामपंचायतीचा अधिकार आहे